स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे दोन डोळ्यांनी मुक्यानी बोलताना ती वेगळे काही तरी बघ सांगते हे महत्त्वाची खरेदी आटपली एकदाची पण झाली ना मनासारखी हो म्हणजे काय फर्स्ट क्लास काय सानिका हो ना अवंती ती बॅग दे ना पहिली ही हा अविनाश ही साडी तुम्ही अनिताला द्या अगं पण तू ही अवंतिकासाठी घेतलीस ना नाही अनितांना हा रंग खूप आवडतो ना नाही पण नाही तुम्ही ही त्यांना द्या आणि मग आवडली का कळवा थँक्यू तुम्ही कुठे करताव खरेदी या इथूनच इथून म्हणजे कुठून काहीतरी नाव असेल ना दुकानाला नाही एवढं काही मला माहित नाहीये नाही कारण माझा मामा खरेदी करायला जाणार आहे माझ्या कानावर पडले ते एवढंच की कपड्यांची खरेदी ते काहीतरी चंदेरी साडी एम्पोरियम मधनं करणार आहेत आणि दागिन्यांची खरेदी वी आर ज्वेलर्स मधनं करणार आहेत दॅट्स ग्रेट नाही असंच म्हणजे आपलं सहजच विचारलं मला निघायला पाहिजे सानिक आता नाही थांबा ना आपण काहीतरी खाऊया मग मी तुम्हाला दोघींना सोडतो नाही नाही खायला बिला काही नको मी आशूला सांगितलं होतं की मी 4:30 भेटेन आय एम ऑलरेडी लेट अवंती अगं ऐक माझं हे बॅग मी घेऊन जाऊ का तू घेऊन येशील नको मी घेऊन येते ठीक आहे बाय 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 ग्रेट सुंदर कोण आहे ग आर्किटेक्ट
नवीन चंद्र दलाल ना ओळखता तुम्ही? हो चांगला ओळखतो. ते आहेत का आर्किटेक्ट? नाही नाही, त्यांची मुलगी अश्विनी दलाल नवीन नवीन आर्किटेक्ट झाली. हो बरं केलंय ना? बरं केलंय. भेटायला हवं तिला एकदा. I'm proud of you, my daughter. Thank you. Great. हा बरं आठवलं. अश्विनी उद्या रात्री ते सुरेश पटेल आहेत ना माझे मित्र ग. निमिष द डॅड. हा तू निमिषला ओळखतेस? त्यांच्याकडे उद्या डिनरला जायचं आपल्याला. ओळखते म्हणजे काय? ती अख्खी फॅमिली सॉलिड ऑर्थोडॉक्स आहे. नाही बेटा असं नाही म्हणायचं. ते फॅमिली ट्रेडिशन जपणार आहे. मला हे सांग, तुला निमिष कसा वाटतो? पप्पा पप्पा नो नो वे. अहो मी एवढ्या फ्री ऍटमॉस्फिअर मध्ये वाढली आहे, मी त्या घरात नाही ऍडजस्ट होणार. आणि निमिष इज अ टिपिकल ममाज बॉय, ते खूप ऑर्थोडॉक्स आहे. अगं पण मी तुला म्हणतो पप्पा नो. पप्पा तुम्हाला एक सांगू, नाही म्हणजे रागवणार नसलात तर, माझ्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका. माझ्या पसंतीच्या मुलाशीच मी लग्न केले आणि मला ती जास्ती आवडली. म्हणजे म्हणजे मी अविनाशला फोन केला आणि त्याला विचारलं काय झाली का खरेदी बिरेदी, तर मला म्हणतो कसा आमच्याकडे काही खरेदी बिरेदी करत नसतात, आमची ठरलेली दुकान आहे तिथे आम्ही फक्त फोन करतो. मी पत्ता विचारून घेतला आणि डायरेक्ट त्या दुकानांमध्ये पोहोचले आणि त्यांना म्हटलं आता सगळे कार्यक्रम आपापल्या घरीच होणार आहेत, त्यामुळे तुम्ही जो माल पाटलांकडून दीक्षितांकडे पाठवणार होता तो आता दीक्षितांकडून पाटलांकडे पाठवून द्या. कसं कळेल? त्यांनी फोन मधून ऑर्डर दिली आणि नेहमी म्हणे ते तसंच करतात. चार नारायण पेटी पाठवा, दोन पैठणे पाठवा, दहा इंदुरी पाठवा. मला नाही मनाला पटत ग, आपण याच्यात काही चुकीचं केलेलं नाहीये. माझ्या डोळ्यासमोर त्यांनी बॉक्स भरले आणि त्याच्यावर लिहून पाठवलं दीक्षितांकडून पाटलांकडे. असल्या लोकांची असंच वागायचं. आपण या लग्नाच्या गोष्टी आहेत, कुठे खुट्ट झालं ना तर लग्न मोडू शकतं ग. असलं काही होणार नाहीये, चुकून असं काही झालंच ना तर मी सरळ जाईन आणि माफी मागेन. एकंदर पाच साड्या घ्यायच्या असतात आणि त्याच्यातल्या बघ आता पाय धुण्याचा मान वेगळा. पाय धुण्याचा, पाय धुवायचे हो ग बाई, त्याची साडी द्यायची. साडी शिवाय सगळी सौभाग्य लेणी, चांदीची फणी, आरसा, नंतर चांदीचा हो कुइर्या, हळद कुंकवाच्या, नंतर छोटी निरांजन दोन चांदीची आणि पाय धुण्यासाठी म्हणून असं ते तबक चांदीच. सगळ्यांची खूप घाई होते ना माझं लग्न लवकर असल्यामुळे. हो ना सांग का ए चुक. आणि अवंतीची नोकरी सुद्धा नवी तर मला कोऑपरेट करतात म्हणून ना, नाहीतर कठीण होत. खरंच ग बाई, पाटेकर नसते तर मला नाही वाटत तुला इतका वेळ काढता आला असं. अश्विनी पण खूप मदत करते, तिने मला प्रॉमिस केलंय माझं सगळं काम ती करणार आहे. हाय गाइस. हाय. नाव काढताच जर काय ना आज एकदम सकाळी सकाळी. नाही आंटी, रोज येईन येईन म्हणते पण जमतच नाही. मला सानिकाच्या लग्नाची तयारी बघायची आहे. आजकालच्या मुलींना साड्या बघण्यात इंटरेस्ट आहे हेच खूप झालं म्हणायचं, भाग्यच आमचं. काय आंटी, अगं हे बघ हे ड्रेस मटेरियल घेतलंय तुझ्यासाठी. माझ्यासाठी कशाला उभ्या? अगं तू आमची घरचीच हो ना,
हल्ली तर असं वाटतं इथेच येऊन राहावं. अरे मग राहा की, तुझी आम्हाला मदतच नाही का होणार? नाही रे, घरी थोडे केस झालेत ना, आणि तुला माहितीये घरी दुसरं कोणी नसतं. ए सानिका, दाखव ना साड्या. चला तुमचं चालू द्या आता, मी आज आंटिया केटलू फाईन छे. हे कुठून आणलं ग? यायचंय. हा किती छान आहे ना. आणि हे ग याला काय म्हणतात? काय ग म्हणतात? पेटी. पेटी आवडली तुला? खूप आवडली. हो, नऊ साड्या आणि नऊ ब्लाउजेस. हा तयार आहेत ना इश? अरे काय रे, ट्रायल कशाला? आता तू नेहमी शिवतोस ना. हो, काही जरूर नाही ट्रायलची. आणि साड्यांची फॉल बिडिंग झालं का? हो. नाही नाही, आज संध्याकाळी आणून देशील ना? ए नक्की आणून दे. हा वाट बघते मी. नाही अरे घरातच आहे मी. बर बर, येशील ना? हो. मग ठेवू फोन? हो हो चालेल. चला माझी साड्यांची आणि ब्लाउजेसची तयारी झाली. अगं बाई अनिता, खरंच अगं तुझी तयारी झाली की नाही? ब्लाउजेस आले का शिवून? आलेत का कधीच? आणि आवी अरे तुझ्या सूटचं काय? माझा सूट सुद्धा संध्याकाळी येणार आहे. आई निमंत्रण? अगं पाठवलं सगळ्यांना. आज सकाळीच मी यशू मम्मीना फोन केला होता, म्हणाल्या जेवणाचा मेनू अगदी फर्स्ट क्लास झालाय. म्हटलं चला जेवढ्या लोकांना घरी बोलवायचं राहून गेले सगळ्यांना बोलावून घ्यावं. पुन्हा अगं घरी जेवणाचा घाट नको घालायला. आणि त्यांच्याकडून प्रेझेंट्स मिळतील ती वेगळीच. अगं पण आई, तू दीक्षितांना कल्पना दिली आहेस का आपल्याकडची माणसं वाढतील म्हणून? त्यात मिली कल्पना काय द्यायची? अरे लग्नात 50-50 माणसं वाढतातच. शिवाय हल्ली काही कोणी कोणाला 5-10 रुपयाचं पाकिट घालत नाही हो. माझ्या मते आई आपण पत्रिकेमध्ये कृपया आहेर आणू नये असंच लिहायला हवं होतं. जळलं मेलं लक्षण? अरे काय रे ही भिकेची लक्षणं? अरे बाबा हीच वेळ असते नातेवाईकांच्याकडनं प्रेझेंट्स वसूल करायची. आता तुला ते विचारतायत ना काय देऊ काय देऊ म्हणून? घसघशीत प्रेझेंट मागा. हो ना, मी हवं तर यादी करून देईन तुला. करा, याद्याच करत बसा. ए आई, अगं ते दीक्षितांकडून मानपानाची सामग्री आली आहे ना. हो, आपण कुठे बघितली अजून? बाई खरंच, चल 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 चल. आई ठीक आहे, कॉफी सगळं एकदा व्यवस्थित पार पडलं म्हणजे सुटले बाई. अरे अरे वा, झाल्या सगळ्या पत्रिका वाटून? तू आणि मी ज्या घरी जायचंय तेवढी घरं शिल्लक आहेत, बाकी मी आणि सलील वाट. हॉल बाकी वेळेवर आणि जवळ मिळाला आहे, बरं झालं. बाबा मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आले. थँक्यू. काय हो, दोनच दिवस उरले लग्नाला. तू शांत राहा. बघ अहो मला जरा ती बीपीची गोळी द्या ना, चक्कर आल्यासारखं होतंय. वाटलं होतच. हॅलो दीक्षित आहेत का? हो बोलतोय. तुमच्या मुलीचं लग्न पाटलांच्या मुलाशी ठरलंय? हो. मुलाची नीट चौकशी केली? म्हणजे काय? ते लोक तुमची शुद्ध फसवणूक करतायत. शहाणे असाल तर हे लग्न थांबवा. काय? मी तुमचा शत्रू नाहीये, ठरलेलं लग्न मोडायला सांगायला. पण तुम्हाला सावध करणं हे माझं कर्तव्य समजतो. तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, अजूनही विचार करा, लग्न मोडून टाका. कोणाचा फोन होता? नाही नाही काय नाही, ते नंतर पाहू. तू आधी आराम कर बरं. सानिका आले बाबा. हे घे. हां ठेव, आईला आत घेऊन जा आणि बीपीची गोळी दे, तिला बरं वाटत नाही, जा. चल ग, चल औषध घे आधी. हॅलो. हॅलो आशु बोलते, आवी आहे? अश्विनी नाही ग, ती बाहेर गेली जरा. तू काय करतोयस? माझं काय काही नाही, बसलो तो घरात. तू काय करतेस? येतेस इकडे? काय नाही रे, बोर होतीये. अगं मग ये ना इकडे,
म्हणजे आता अवंतिका येईल ना थोड्या वेळात, आपण तिघ जाऊ पिक्चरला. गुड आयडिया, बरेच दिवस पिक्चर नाही बघितलाय ना. मग ये इकडे. ओके, हाफ एन आवर. ओके बाय. यस. ओह, काय पसारा झालाय घरात, कोणी लक्ष देत नाही, सगळं मलाच बघावं लागत. हॅलो, सगळं व्यवस्थित आहे. काय व्यवस्थित आहे, सगळं कसं पसरलंय बघ. चाललंय काय तुझ? का तुला प्रॉब्लेम काय? अरे तू आवरलेलं घर पुन्हा 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 आवरतोय, त्यामुळे मला असं वाटतं की तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही, मला प्रॉब्लेम हाच आहे की तुम्ही लोकांनी अजून पसारा घातला ना घरात, हा आवरून ठेवतो सगळा मी. ओ ओ ओ, मला वाटलं ते या येणार आहे म्हणून हे सगळं चाललंय. काय ते या कोण आहे? काय सांगू, ऐकलंय ना सगळं. आणि तुम्ही दोघे माझ्यावर हे सी आय डी गिरी करणं कधी बंद करणार? मग काय म्हणाली ती? कोणती? सलील, असं ना घरातल्या घरात सी आय डी गिरी करायची गरज नसते रे. तुला अश्विनी बद्दल हळू बोल ना. अश्विनी दूर दूर काय बोलली? कोणीही ऐकणार नाही. तुला अश्विनी बद्दल काय वाटत हे ओपन सिक्रेट आहे. आता तिला तुझ्याबद्दल काय वाटत ते आपल्याला माहित नाही आहे ना. हो ना. मी विचारू? नाही नाही नको, मीच विचारेन कधीतरी. ए कधीतरी वगैरे नको, हा तू ना तिला आजच विचार. आज? आयडिया, आपण असं करूया, आता अश्विनी आली ना की तू आणि अश्विनी दोघच फिल्म बघायला जा, अवंतीला मी माझ्या बरोबर बसवते. काय वेडी आहेस काय? नको नको, ती अश्विनी सॉलिड हुशार आहे, तिला लगेच कळेल. मला अजून खात्री वाटत नाहीये का, म्हणजे अजून माझ्या नोकरीचा आत्ता पत्ता नाहीये, त्यात अश्विनी बड्या घरची बेटी आहे, भरपूर पैसा अडकाय, काही कळतच नाही काय होईल. तू नोकरीची काळजी नको रे करूस, तुला ती मिळेलच ना, आणि तू तर किती हुशार आहेस. अश्विनी खूप समजूतदार आहे, स्वभावाने चांगली मुलगी. मला असं वाटत की तुला अशीच रेदर अश्विनीच बायको म्हणून पाहिजे. मला ती आवडते ठीक आहे का, पण तिला मी पाहिजे ना आवडलो. तुझ्यासारख्या मुलाला कोण नाही म्हणेल. कदाचित असं असेल की तिला सुद्धा तू आवडतोयस, कदाचित ती ऑकवर्ड होत असेल विचारायला. खरंच? खरंच नाही, तेरे मुंह में घी शक्कर. जा जा लवकर तयार हो, येईल ती आता. जा जा जा, तू बसून घ्या तिला. हो नाही, मला जरा उशीर होईल पण येईनच थोड्या वेळात. हा ओके ओके, फोन आले तर सांगतेस. अरे अवंतिका येणार होती ना? हो. अजून तरी नाही आली. नाही, तिला बऱ्याच जणांकडे कार्ड्स द्यायची होती, येतच असेल. ठीक आहे, मी ऑफिसला जातो, तू ये नंतर. ओके मग. चल. आलीच वाटत. अवंतिका. सॉरी सर, उशीर. सर नाही, सॉरी अंकल. प्लीज कम इन. ऐकलंस गीता, मी मला ऑफिसात अंकल म्हणते आणि घरी आल्यावर सर. बस
मी आता निघणारच होतो. हो आता मीटिंग आहे ना औजान बरोबर. अरे वा तुझ्या सगळं लक्षात आहे. मला तर वाटत होतं तुम्हीच म्हणत असाल. काय मुलगी आत्ता जॉईन झाली आणि लगेच सुट्टी घेतली. अरे तो क्या हुआ, तेरी बहन की शादी है, घर की तो बात है. तुम्हें जब भी छुट्टी चाहिए मुझे कहना, मैं इनसे तुम्हें छुट्टी दिलवाऊंगी. गीता जी कहिए आप इनकी छुट्टी ना कर दे. ना ना इसकी छुट्टी कैसे करूंगी, मैं तो इसे कहीं नहीं जाने दूंगी. लेकिन फिलहाल तो मुझे जाना है. अंकल आंटी सकाळी लग्न आहे, संध्याकाळी रिसेप्शन, दोन्ही वेळेला नक्की यायचं. जरूर डेफिनेटली आम्ही नक्की येऊ. चला मी निघतो. मी जॉईन होते दोन दिवस. हा डोंट वरी एन्जॉय युअर सेल्फ. चला मी निघतो. अरे तू कुठे निघालास? कुठे म्हणजे ऑफकोर्स मीटिंगला. आय मॅनेज, तू थांब इथेच. ओके खरं तर मलाच निघायला हवंय आता. ना ना तोंड गोड करून जायचं. आणि कशाला उगीच फॉर्मॅलिटीज? तुझे लगता है फॉर्मॅलिटीज तो ठीक है? नहीं आंटी आना प्लीज. देखो मेरे भाई साहब ने चंडीगढ़ से मिठाई भेजी है, असली घी की है, अभी लाती हूँ. मामा बाप रे असली घी की मिठाई म्हणजे केवढ्या कॅलरीज. ये असलं काहीतरी मामा समोर बोलू नकोस, नाही तर सुरू होईल. हमारे चंडीगढ़ में तो होय होय बल्ले बल्ले. छान दिसतेस. काय नाही साडीत तुला पहिल्यांदा पाहिलं ना. हो अरे आईने सांगितली, म्हणाली पत्रिका द्यायला जाते जीन्स बीन्स घालून जायचं नाही म्हणून. सानिकाने नेसवली, छान आहे ना रंग. तसा तुला कुठचाही रंग चांगलाच दिसतो. चल खर ते सांगतोय मी. आणि असं मी ऐकलंय की मुलींना सतत फ्लॅटर करणारी मुलं खूप आवडतात. यू मीन टू से यू आर फ्लॅटरिंग मी? आर यू? माय फुट फ्लॅट. काय गे एवढं चिडायला काय झालं लगेच? किती वर्ष ओळखतोस मला? एवढे होतो ना दोघं बालक मंदिरात जायचो तेव्हापासून. आणि आता मला सांगतोस मला माहिती आहे मला नाही चांगली साडी नेसता येते, नाही दिसत आहे चांगली. हे काय आपण फालतुगिरी इतर मुलांसारखं होका चांगली दिसते, रंग चांगला दिसतो. शी अगं पण मला खरंच असं वाटत होतं की हे चांगलं. बरं ठीक आहे मी असं म्हणू का की ही साडी घाणेरडी आहे, तू घाणेरडी नेसलीयेस, त्याचा रंग वाईट आहे, तू बोहरणी सारखी दिसतेस, असं सगळं म्हणू का? आता आवडेल तुला? हो खोट सुद्धा बोलतायत. नाही हे बघ मला मी लावणारच होतो.